विद्यार्थी मित्रांनो, नवोदय इयत्ता पाचवी आपल्या या चॅनलवर यापुढे रेग्युलर नवोदयचा अभ्यासाचे शेड्यूल येणार आहे। तर आपण सुरुवात करणार आहोत नवोदय बुद्धिमत्तेपासून। बुद्धिमत्तेला एकूण 40 प्रश्न असतात आणि 40 पैकी 40 प्रश्न हे तुमचे बरोबरच आले पाहिजे। आकृत्यावर आधारित प्रश्न असतात, त्याची विभागणी 10 गटांमध्ये केलेली आहे। तर त्याच्यामधला पहिला विभाग जो आहे वेगळे पद शोधा, तर या वेगळे पद शोधा आज आपण याच्यावरच्या काही नमुना आकृत्या म्हणजे नमुना उदाहरण पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये वेगळे पद शोधत असताना तुम्हाला काही गोष्टी तुम्ही जर त्याला काही गोष्टीचा फिल्टर लावले तर लगेच तुम्हाला ती शोधता येईल वेगळं पद। तर त्याच्यामध्ये पहिलं आहे आकृती, 4 आकृत्या दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे। म्हणजे 4 आकृत्या आहेत, तर 4 आकृत्यामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक आकृतीला वेगवेगळ्या प्रकारे रंगवलेला असेल तर ते बारकाईने पाहावं लागते। एका 3 आकृत्याला सेम ठिकाणी रंगवलेला असेल, एका आकृतीला थोडं वेगळ्या ठिकाणी रंगवलेला असेल, हे पाहिल्यानंतर हे निरीक्षण तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागेल। मग ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही आकृती ओळखू शकता वेगळं पद काय ते। त्याच्यानंतर आहे सर्व आकृत्यांचे 2 समान भाग करता येतात, एका आकृतीचे मात्र असे 2 समान भाग करता येत नाही। 4 आकृत्या दिलेल्या आहेत, 4 पैकी 3 आकृत्यांचे समान भाग करून पाहायचे, एक आकृती अशी असेल तिचे समान भाग होणार नाही, याच्यावर पण आधारित काही प्रश्न येतील। त्याच्यानंतर आहे एकात एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी मग आतील आकृत्यांची तुलना करावी। आता काय होते, एकात एक 3-4 आकृत्या दिली असतात, मग अगोदर आपल्याला सगळ्या बाहेरच्या आकृत्या ज्या आहेत त्यांची तुलना करायची, त्यांच्यामध्ये काही डिफरन्स आहे का ते बघायचं, त्याच्यानंतर त्याच्या मधल्या आकृत्यांमध्ये काही डिफरन्स आहेत का ते बघायचं, कुठेतरी काहीतरी फरक असतो त्या 4 आकृत्यामध्ये आणि त्याच्यावरून आपल्याला ते वेगळं पद ओळखायला मदत होते। आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात। हा आता काही वेळेला काय केलेलं असते, आकृत्यांमधले 4 आकृत्या आहेत त्याच्यातले 3 आकृत्या ह्या आरशातील प्रतिबिंब दाखवलेलं असते आणि 3 आकृत्यांमध्ये पाण्यातील, एका आकृतीमध्ये पाण्यातील असते, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे। किंवा कधी कधी 3 आकृत्यांमध्ये पाण्यातील प्रतिबिंब असतं दाखवलेला आणि एका आकृतीमध्ये आरशातील असतं, असा डिफरंट असतो। तर ते तुम्हाला जास्तीत जास्त सरावातून सोडवता येईल, ते लक्षात येतील गोष्टी। आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे फक्त सराव। तुम्ही जेवढा जास्त सराव करणार तेवढं त्या परीक्षेमध्ये यश मिळण्याची तुमची शक्यता जास्तीत जास्त वाढते। सरावाशिवाय काहीही उपयोग होणार नाही। इथं कन्सेप्ट माहीत असून नुसत्या होत नाही, इथं सरावच लागतो, जास्तीत जास्त सराव करावा लागतो। तर चला आपण सुरू करूया आता एक एक आकृती। हे बघा पहिली आकृती, पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत, या 4 आकृत्या कोणत्याही बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे, ती निराळी आपल्याला निवड करायची आहे, ती वेगळी आकृती निवडायची। आता याच्यामध्ये बघा सिक्वेन्स बघा, आता आपण जर मोजलं तर याच्यामध्ये इंग्रजीची अक्षर दिलेली आहे PQRS। आता इकडून इथं कसा सिक्वेन्स होता, या पद्धतीनं पुढे आलो आपण, इथं PQRS बघा, या 3 आकृत्यामध्ये आपल्याला PQRS म्हणजे आपण काय केलं, या पद्धतीनं त्यांनी दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये पण उलटा क्रम दिलेला आहे। इकडं 3 आकृत्यामध्ये या पद्धतीनं क्रम दिलेला आहे आणि या आकृतीमध्ये उलटा क्रम दिलेला आहे, तर आपल्याला याच्यावर लक्षात येते की याचं जे उत्तर आहे ते ए ऑप्शन हे आहे। लक्षात आलं का, बघा PQRS क्रम कसा आहे, असा आहे, म्हणजे
उजवीकडून डावीकडे, बरोबर आहे, याच्यामध्ये डावीकडून उजवीकडे या तीन आकृत्यांमध्ये वाचताना लक्षात येते लगेच, वाचून बघायचं अगोदर, किंवा कधी कधी या एक अक्षरांमधलं एखादं अक्षर मिस झालेलं असते, दुसरंच अक्षर टाकलेलं असते त्याच्या जागी, असं पण करतात कधी कधी, तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात येईल. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा आता ह्या यांचा ऑब्झर्व करा, या चार आकृत्यांचा. याच्यामध्ये बाहेरची आकृती आणि आतली आकृती सेम आहे, सारखी आहे. याच्यामध्ये सुद्धा बाहेरची आकृती आणि आतली आकृती सेम आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये. ऑप्शन नंबर डी मध्ये सुद्धा बाहेरची आकृती आणि आतली आकृती ही सेम आहे, म्हणजे आकाराने छोटी आहे पण तशीच आहे. परंतु या ठिकाणी बाहेरची आकृती आणि आतली आकृती ही सेम नाही, तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा, बाहेरची आकृती आणि आतली आकृती ही सेम नाही, सारखी नाही, हिच्यामध्ये बदल आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. वेगळं ओळखायचं आपल्याला, हे तीन सारखे आहेत कारण यांचे तीनची बाहेरची आकृती आणि आतली आकृती सेम आहे, छोटी असली तरी आकारणार. परंतु हे पण या ऑप्शन क्रमांक सी मधली ही बाहेरची आकृती आणि आतली आकृती ही सारखी नाही, त्याच्यामध्ये बदल आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी. आता याच्यामध्ये इंग्रजीची काही अक्षरं दिलेली आहे, बघा इंग्रजी मूळ अक्षर के आय टी, टी आय के, आय टी के, आय के सी. आता या तीन मध्ये सारखी अक्षरं आहेत, फक्त त्यांचा क्रम बदललाय, आलटून पालटून दिलेली आहे ए बी सी या तिन्ही ऑप्शन मध्ये. पण ऑप्शन क्रमांक ऑप्शन नंबर डी मध्ये काय केले बघा, आय के सी, या तिन्हीमध्ये सी दिसते का रे कुठं? नाही. परंतु सी हा फक्त डी मध्येच आहे, म्हणजे काय केले, टी जो अक्षर आहे या तिन्हीमध्ये सारखं, त्या टीला वगळून इथे सी दिलेला आहे, म्हणजे याचा वेगळं पद कोणतं आहे, ऑप्शन डी. वेगळं पद कोणतं आहे, ऑप्शन डी. लक्षात आलं? असं पण चुकवण्याचा प्रयत्न करतात ते, इंग्रजी मूळ अक्षर देऊन काही वेळेस प्रश्न असे टाकलेले असतात. त्यावेळेस ऑब्झर्व नीट, निरीक्षण नीट करायचं आणि बघायचं काय बदल आहे. कधी कधी क्रमावरून तू सुद्धा प्रश्न आलेले असतात याच्यात. चला आता याच्यामध्ये बघा, हे रंगवलेल्या भागाकडं चांगल्या प्रकारे निरीक्षण करा. रंगवलेल्या, आता इथं काय केले, रंगवलेला भाग हा आहे, याच्या बाजूला एक अर्धवर्तुळ तयार होत आहे. इथं मात्र रंगवलेला भाग हा एका बाजूला आहे, अर्धवर्तुळ एका बाजूला आहे. इथं रंगवलेला भागाचा बाजूलाच अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे. इथं पण तसंच आहे, रंगवलेल्या भागाच्या बाजूला अर्धवर्तुळ तयार झालं आहे. म्हणजे एक दोन तीन ह्या तीन ह्या आकृत्या सेम आहे, ऑप्शन ए, ऑप्शन सी, ऑप्शन डी. परंतु ऑप्शन बी मध्ये रंगवलेल्या भागाच्या बाजूला म्हणजे अर्धवर्तुळाच्या बाजूला रंगवलेलं नाही. हे बघा, हे अर्धवर्तुळ जो आहे ना, त्याच्या बाजूला इथं रंगवलेलं नाही. इथं पण रंगवलेलं आहे, इथं पण रंगवलेलं आहे, इथं पण रंगवलेलं आहे. तीन आकृत्या सेम आहे, ही आकृती वेगळी आहे. उत्तर आहे ऑप्शन बी. चला पुढचा प्रश्न. आता याच्यामध्ये बघा, नीट ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येईल, या आकृतीमध्ये काय केलंय, जो मधला जो वर्तुळ आहे तिथून एक बाण निघतो बाहेर गेलेला आहे. या आकृतीमध्ये सुद्धा तसंच आहे, बाहेरच्या वर्तुळामधल्या आतला वर्तुळ आणि तर त्याच्यापासून एक बाण आहे. इथं पण तसंच आहे, परंतु इथं नाही. इथं काय केले, वर्तुळ बाहेर आहे छोटं आणि बाण आतमध्ये गेलेला आहे. सरळ सरळ लक्षात येते, सोपं आहे एकदम. ऑप्शन डी.